श्रावण बाळ श्रावण बाळ काशीला श्रावण बाळ दर्शन मात्रे मान कामना पूर्ती जय नमस्कार मित्रांनो, स्वागत आहे तुमचं थेट कोकणातून. मित्र हो, गणेश उत्सवासाठी गावी आलेलो. मित्र हो, 5 दिवस झाले. आज आहे आपल्या लाडक्या बाप्पांचा शेवटचा दिवस, म्हणजे 6वा दिवस. आज आपल्या लाडक्या बाप्पांना विसर्जन करायचं. मित्रांनो, तो पूर्ण सोहळा तुम्हाला पाहण्यासाठी मिळेल. आता मी आलो आहे दत्त मंदिराच्या इथे. दत्त मंदिरात जाऊन दत्तांचं दर्शन घेऊया. मित्रांनो, तुम्हाला दाखवतो आमच्या गावातील भव्य असं दत्त मंदिर. हे बघा, दत्त मंदिरच्या इथे आलो ना मित्रांनो, स्टेट जातो गोंदियाला रस्ता आणि या ठिकाणी वाघिवऱ्याला जातो. आणि इथेच बघा, मस्त वेगळी वडापाव आली आहेत. खूप टेस्ट मस्त असते वडापावची. मित्र हो, मंदिरात प्रवेश केल्यानंतर ना आपल्याला सर्वप्रथम हे शिवलिंग पाहण्यासाठी मिळतं. हे बघा, खूप मस्त असं शिवलिंग आहे. त्यानंतर समोरच दत्तांची मूर्ती आहे आणि बाजूलाच आपले गणराय गणपती बाप्पांची मूर्ती आहे आणि या साईडला हनुमानाची मूर्ती. खूप सुंदर असं मंदिराचं प्रसन्नतेचं वातावरण आहे मित्र हो. मंदिरामध्ये दत्तांची मूर्ती होती आणि बाजूलाच गणरायांची मूर्ती होती आणि हनुमानाची देखील मूर्ती होती. मित्रांनो, खूप प्रसन्नतेचं वातावरण होतं. याच्या आधी देखील मी दत्त मंदिराच्या व्हिडिओ बनवलेले आहेत. खूप मस्त असं वातावरण असतं इथे. आता हिरवगार झालेलं आहे सर्व. आता निघालो मित्र हो घरी. आपल्या बाप्पांचं देखील तुम्हाला मी दर्शन देतो मित्रांनो. चला, आज बाप्पांचा लास्ट दिवस आहे. आज विसर्जन सोहळा देखील तुम्हाला याच व्हिडिओमध्ये पाहायला मिळेल. मित्र हो, आताच झाले 4:15. गणपती बाप्पांची घरामध्ये शेवटची आरती झाली. मित्र हो, गणपती बाप्पा घरी असताना तेव्हा खूप आनंदमय असं घरी वातावरण असतं. खूप छान असं वाटतं. बोलतात ना, चांगले क्षण असतात ना ते फटाफट निघून जातात. तशाच प्रकारे हे काही दिवस होते ना ते फटाफट निघून गेले. कधी 5-6 दिवस निघून गेले काही समजलं नाही. मित्र हो, आज आपण गणपती बाप्पांचं विसर्जन करणार आहोत. तर आता आपली शेवटची आरती झालेली आहे. आता गणपती बाप्पांना 4:15 आपण बाहेर काढू आणि आमच्या गावाबाहेर नदी आहे त्या ठिकाणी गणपती बाप्पांना विसर्जन करणार आहोत. एकदम ढोल ताशा डीजे वगैरे असं काही नाही आहे. एकदम साध्या सोप्या पद्धतीने आम्ही डोक्यावरून गणपती बाप्पांना घेऊन जाणार आहोत विसर्जनासाठी. बाप्पा मित्र हो, आपण गणपती घरातून काढला. त्यानंतर आता गणेश मंदिराच्या इथे आलोय. या ठिकाणी थोडी विश्रांती घेतली जाईल. त्यानंतर मग पुढे कंटिन्यू नेलं जाईल नदीच्या इथे. रात्रीच्या वेळ मार्गी चालला श्रावण बाळ
लागली त्याच्या पित्याला ओटान लागली त्याच्या पित्याला ओटान मित्रहो, गणेश मंदिराच्या इथून गणपती घेतला, त्यानंतर आता डायरेक्टली नदीच्या इथे आलोय. इथे गणपती बाप्पांचं विसर्जन होईल. मित्र हो, आता आपण नदीवरती आलोय. या ठिकाणी गणपती बाप्पांची शेवटची आरती होईल, त्यानंतर गणपती बाप्पांना विसर्जन केलं जाईल. हे बघा, या ठिकाणी खूप सारी मंडळी आहे. वक्रतुंड
रात्री नैना आश्रमाचा वाटाई सजना संकटी पावावे निर्वाणी रक्षावे सुवर वंदना जय देव जय देव जय आपण नदीवरती सर्वप्रथम बापांना घेऊन गेलो, त्यानंतर बापांची आरती वगैरे झाली, त्यानंतर दरवर्षीप्रमाणे ज्या ठिकाणी आम्ही बापांना विसर्जन करतो त्या ठिकाणी नेऊन बापांना विसर्जन केलं. मित्रांनो, व्हिडिओ बनवण्याचा एकच उद्देश आहे की कोकणामध्ये गणेशोत्सव कशाप्रकारे साजरा केलं जातं आणि कोकणामध्ये कशाप्रकारे हर्ष उल्हासाचं वातावरण असतं या 4-5 दिवसांमध्ये ते तुम्हाला दाखवण्याचा आणि हा व्हिडिओ बनवण्याचा एक उद्देश होता. मित्र हो, बाप्पा गेले आपल्या गावाला आणि चैन पडेना आम्हाला. मित्रांनो, असं काही आमचं झालेलं आहे. मित्रांनो, चला तर मग या व्हिडिओचा एंड देखील करून टाकतो. तुम्हाला जर हा व्हिडिओ आवडला ना तर या व्हिडिओला लाईक करा, शेअर करा आणि सबस्क्राईब देखील करा. आणि नवनवीन व्हिडिओ असेच पाहण्यासाठी आपल्या चॅनलला देखील सबस्क्राईब करून ठेवा. मित्रांनो, अशाच नवीन नवीन व्हिडिओ तुम्हाला पाहायला मिळतील. चला, बाय बाय.